विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरियस मध्ये तुमचं स्वागत आहे पहिल्यांदाच तुम्ही हॉस्टेलमध्ये मध्ये राहताय ओके घरातल्यापासून दूर मग घरची आठवण थोडीशी येणारच ना स्वाभाविक आहे ते घरची आठवण येणार फार सेन्सिटिव्ह मुलं असतात मी बघितलंय बरं का अक्षरशः मी तुम्हाला सांगू का की घरच्या आठवणीनं ओके मी बरीचशी मुलं आजारी पडतात हे सुद्धा बघितलंय पडतात आजारी तेवढी स्ट्रॉंग नसतातच कधी राहिलाच नाही ना घरातला सोडून एक सपोर्ट असतो त्यांचा आणि आता बाहेर सगळंच नवीन आहे ना हॉस्टेलमध्ये मी रूम पार्टनर्स ते सगळे नवीन प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असणार आहे सगळं तुमच्या मनासारखं होणार आहे का नाही आहे घरातलं सगळं वेगळं होतं आता वेगळं असणार आहे मग थोडं नाही बरीचशी घरची आठवण तुम्हाला येणार आहे होम सिकनेस म्हणतो ना पण काही झालं तरी ते त्या आठवण ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत तरी पण फार तणाव निर्माण होऊन देऊ नका नाहीतर मुलं यात आजारी पडतात ओके आणि विनाकारण घरातल्याना पण त्रास होतो ते सुद्धा मध्ये राहतात हे मी का सांगतोय आता बऱ्याचशे मुलं आहेत ना आता आमच्या साताऱ्यातली मुलं पुण्यात ऍडमिशन मिळाले दोन तासाच्या अंतरावर आहे पालक लगेच जाऊ शकतात ती मुलं येऊ शकतात ओके दहा दहा मिनिटाला गाडी असतात एस टी बस अव्हेलेबल आहेत पण प्रत्येक लोकेशनला तसं होणार आहे का पुण्यात काही मुलं नागपूरहून आलेत चंद्रपूर यवतमाळ धुळे लांबून मुलं आलेत मग त्यांना लगेच शक्य होणार आहे का सारखं सारखं दर आठवडून तुम्ही कधी जाऊ शकताय का नाही मग आता मनानं स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे ह्यातून बाहेर कसं पडायचं मी तुम्हाला सांगतो एक आणि एकच उपाय मित्र बनवा हॉस्टेलला तुम्ही राहताय हंड्रेड पर्सेंट कॉलेजचं ग्राउंड तुमच्यापासून जवळ असणार आहे जावाना संध्याकाळी क्रिकेट खेळायला फुटबॉल खेळा क्रिकेट खेळा ओके जिम जॉईन करा नवीन मित्र बनवा ओके लाईफ एन्जॉय करा आता कोण तुम्हाला आहे उगच रूमवर बसून त्या मोबाईल मध्ये अडकून राहू नका हा मोठा धोका आहे लक्षात घ्या घरातले होते तुमच्यावर कंट्रोल करायला ओके मोबाईल कदाचित तुम्ही काही पालक मी बघितलेत बरं का गरज असेल तर मोबाईल घे ओके काय तुला व्हिडिओ बघायला बघ परत रिटर्न कर। बगीत थो स्वत्ता थो स्वत्ता थो थो करा असे पण पालक बघितलेत मी आता काही नाहीच आहे तुमच्यावर कोणाचं कंट्रोल तुम्ही मोकळेच आहात ना मग तिथं स्वतःच स्वतःवर कंट्रोल ठेवा मोबाईल मध्ये बिलकुल वेळ घालू नका तुम्ही एन्जॉय करा स्पोर्ट्स मध्ये जिम जॉईन करा बोलो ना मी आता करा त्यात वेळ जाईल तुमचा एवढा वेळ जाईल की तुम्हाला कळणार पण नाही दिवस कुठून निघून गेला आणि कॉलेजमध्ये सांगा पहिला दिवस कसा झाला ओके लेक्चर्स वगैरे झाले का नाहीत होणार कोण शिकवायला सुरुवात करणार नाही इंडक्शन प्रोग्राम होणार आहेत ओके okay, पहिला आठवडा असाच जाणार आहे पुन्हा वेगवेगळे इव्हेंट सुरू होतील त्यात एक लाईफ एन्जॉय करणार आहे नक्की पण मी नेहमीच आलो स्टडी आणि एन्जॉयमेंट बॅलन्स ठेवा महत्वाचा मेसेज काय द्यायचा घरातल्यांची काळजी घ्या ओके मी बरेचसे बघितलेत बरं का मुलं माझ्याकडे राहिला की मम्मी पप्पा मध्ये असतात तणावात असतात आणि मुलगा म्हणतो निवांण जावा मी आहे तर राहतो व्यवस्थित था। फार था। बरं वाटतं मला की आजची पिढी एवढी स्ट्रॉंग बनले मी तुम्हाला माझ्यावरच सांगू का खूप मी घाबरलो होतो हॉस्टेलच्या पहिल्या दिवशी घरातून बाहेर पडताना नको 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 वाटत झालं होतं काम माहितीये काय तर इलेव्हन ट्वेल्थ मध्ये नव्हतं व्यवस्थित झालं आता इंजिनिअरिंग करायचं आहे घेतलंय ऍडमिशन पण ते कसं असेल काय असेल जमेल काय सगळे प्रश्न मनात होते बरं का आणि हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर आमच्या वेळेस ना स्टेट नावाचा एक प्रकार असायचा म्हणजे महाराष्ट्रात इंजिनिअरिंग कॉलेजेस भरपूर होते पण बाहेरच्या राज्यामध्ये त्यावेळेस कमी होते मग बाहेरच्या राज्याची मुलं महाराष्ट्रातच यायची आंध्र प्रदेश दिल्ली हरियाणा पंजाब पूर राजस्थान पूर्ण भारतातली मुलं महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात त्यावेळेस कॉलेज जास्त होते लक्षात घ्या तिथे असायचे मी तुम्हाला सांगू का मी लेट गेलो मला रूम मिळाली तशाच मुलांबरोबर आउटस्टेट ओके फार वेगळीच मुलं असायची ते म्हणजे आपली मुलं ते मुलं कधी जुळतच नव्हतं म्हणूया आपण फार विचित्रच प्रकार असायचा तो म्हणूया आपण आता सांगतोय क्लिअरली मी तुम्हाला सांगू का सगळ्यात विचित्र रूम असायची जे एन के जम्मू काश्मीर मधल्या लोकांची आ, मला एक चांगली गोष्ट काय सांगू वाटते बघा की आता तुम्हाला बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत शिवसेनेचे म्हणून आपण किंवा हिंदू हृदय सम्राट ओके त्यांनी काय केलं त्या काळात मी खरं सांगतो खूप चांगली गोष्ट त्यांनी जम्मू काश्मीर मधल्या जे पंडित होते ज्यांचं विस्थापन त्या काळात झालं होतं एकोणीशे एकोणनव्वद ला तुम्हाला हिस्ट्री माहिती आहे तुम्ही काश्मीर फाईल्स पिक्चर नक्की बघितलं असेल तर त्यांनी आपल्या बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस त्यांना जागा रिझर्व ठेवल्या होत्या म्हणजे पंडित हे ओपन कास्ट मध्ये होते तरी पण त्यांच्यासाठी जागा रिझर्व्ह ठेवल्या होत्या खूप चांगली गोष्ट होती तेव्हा जम्मू काश्मीरची मुलं भरपूर असायची ओके आणि सांगू का सगळ्यात खराब रूप जम्मू काश्मीर मधल्या मुलांचीच असायचे चांगले मित्र होते ते म्हणायचे हे देखो हमे आदत नाहीये रोज रोज नहाणे की म्हणजे काय कळालं का जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरमध्ये थंडी असते इतकी मला वाटतं तिथे रोज आंघोळ कोण करत असेल आपल्यासारखे म्हणूया आपण पण आपल्या इथं का जम्मू काश्मीर आहे का नाही त्यामुळे त्यांचे रूम सगळ्यात म्हणून आपण ते माझी आठवण सांगितले आणि सगळ्यात महत्वाचं बरं का की मित्र बनवा पण स्वतः तुम्ही आता माझं उदाहरण सांगतो की पहिल्या सहा महिन्यात माझी सगळ्यांच्यावर भांडणं झाली होस्टेलमध्ये कुठला मुलगा असा राहिलाच नाही ज्याच्यावर मी भांडलो नाही का घरातले मी लढावून ठेवलं होतं आजी आजोबांनी काका काकांनी म्हणून आपण आणि तिथं पण मी तसंच राहण्याचा प्रयत्न करत होतो नाही बाहेरची तुम्हाला बरोबर हे करतात लक्षात घ्या पण माझी चूक माझ्या लगेच लक्षात आली पुढच्या साडेतीन वर्षात मी कुणावर भांडलो नाही माझ्या लक्षात आलं आपण कसं वागलं पाहिजे बाहेर असं घरातल्यासारखं वागून चालणार नाही तुम्हाला मग मी सांगतोय सगळ्यांशी मिळून मिसळून आनंदात राहायचं ओके नको त्या गोष्टीत इन्वॉल्व्ह व्हायचं नाही काल आपण बोललो की नाही मग आता काय होणार आहे की मेस इथं घरची आठवण जास्त येणार आहे खूप येणार आहे पण तुम्ही पुण्यात असाल ना तर टिफिन सर्व्हिस अवेलेबल असते जास्त कॉस्टली नसते ते ओके मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर असाल तर मेस खूप छान आहे पण सेकंड थर्ड आणि फोर्थ इयरची फर्स्ट इयर मेस गेल्या वर्षी खूप प्रॉब्लेम झालेत बरं का मुलांकडूनच ऐकायला मिळाले पण सेकंड इयरची सिनियर ची सी मेस एकदम भारी आहे माझा माझे दोन्ही भाऊ सीयू शिकलेत एकानं सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि एकानं ईएनटीसी टी सी ते सुद्धा सांगतात की सीओपीची मेस म्हणजे एकदम भारी होतं काय बघा मेस तुम्ही एकच मेस वर्षभर ठेवू नका तुम्हाला आवडलं तर चेंज करा पण खाण्या पिण्याकडे दुर्लक्ष करू नका तब्येत व्यवस्थित ठेवा बरं त्याचबरोबर अभ्यास करायचा आता इथं महत्वाची अनाउन्समेंट मी काय करतोय बघा की इंजिनिअरिंग ओके एम वन असू दे फिजिक्स असू दे अजून काय सब्जेक्ट असतील मी काय करणार आहे की सुरुवातीला जरा पुणे आणि मुंबई युनिव्हर्सिटीला जर टार्गेट ठेवतो अमरावती पण आहे नागपूर पण आहे आणि मी ठरवलंय मी अजून मी सुरुवात केली नाही पण मी ठरवलं मी देणार आहे तुम्हाला पीवाय क्यूज पीवाय क्यूज पी मी तुम्हाला देणार आहे आय एम पी क्वेश्चन बस इथे पण आपण एक्सपर्ट होणार आहे मी तुम्हाला सांगू का चार ते पाच वर्षाचे पेपर अनालिसिस केलं की कळतं कुठले प्रश्न येणार आहेत ते आणि तुमच्यासाठी मी आहे ना मी अनालिसिस करून तुम्हाला प्रॉपर पीवाय क्यूज प्रोव्हाइड करणार आहे ह्याच्या अनाउन्समेंट डिटेलमध्ये नंतर मी करतो बर का नक्की करेल मी आणि एम वन चे ऍडमिशन खूप वाढायला लागलेत कॉलेजेस सुरुवात तसे अजून वाढतात मला माहित आहे युनिट टेस्ट आली की अजून ऍडमिशन वाढतात मिड सेम एंड सेम माझं काय म्हणणं आहे वेळेतच कोर्स परचेस केला तर बरं पडेल हे लक्षात घ्या मग एम वनचा आपला कोर्स हा सह्याद्री इंजिनिअरिंग प्लस या वर आहे हे लक्षात घ्या बऱ्याच मुलांचा तिथंच गोंधळ होतोय ओके तो कोर्स तिथं अव्हेलेबल नाहीये तो इंजिनिअरिंग प्लस या वेगळ्या वर अव्हेलेबल आहे ओके मनीष पूर्णपणे तिथं डाऊट क्लिअरिंगचं काम करतो माझा मुलगा तोच तुमची सगळी मदत करतो असतो त्यामुळे ते ऍप डाऊन तिथला कोर्स तुम्ही परचेस करा ठीक आहे मग हे असलं सिकनेस वगैरे काही नाही घरची आठवण थोडी येणारे सगळ्यांना येते त्यातून बाहेर पडायचंय मित्रांबरोबर एन्जॉय करायचंय नवीन मित्र बनवायचे रोज संध्याकाळी जावा ना फिरायला थोडस इकडे तिकडे वेळ काढा एवढं कष्ट तुम्ही घेतले दोन वर्ष सीट एवढा अभ्यास केला चांगलं कॉलेज मिळवलंय थोडा वेळ काढा इनिशियली तुम्ही पहिला आठवड तर करू शकताय ना नंतर अभ्यास शेड्यूल तुम्हाला मिळणारच आहे पण तोपर्यंत थोडस एन्जॉय करा घरातल्या ना पण फोन आल्यानंतर घरच्या आठवड्यात रडत बसू नका त्यांना सांगा ठीक आहे छान आहे खूप हो व्यवस्थित आहे नवीन मित्र मिळाले अशा चांगल्याच गोष्टी सांगा जर कोण तुम्हाला त्रास देत असेल रॅगिंग सारखे प्रकार करण्याचा प्रयत्न करत असेल विनाकारण त्रास होत असेल तर इम्मिजिएटली घरातल्या सांगायचं हे मात्र लक्षात घ्या घरातले तुम्हाला लगेच हेल्प करतील मदत करतील पण तुम्ही स्वतःहून त्रास सहन करत बसू नका ओके मग छोटासा व्हिडिओ थांबवतो इथं तुमची इच्छा आहे ना इंजिनिअरिंग मला तर हे जाणवलंय आय एम पी क्वेश्चन्स देतोच मी तुम्हाला ओके मग ऑल द बेस्ट धन्यवाद